साहेब गेल्या 27 सप्टेंबर पासून आम्ही या ठिकाणी संयुक्त आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून साखळी उपोषणाला बसलेलो आहोत साहेब, परंतु या 8 दिवसांमध्ये आमच्याकडे कुठल्याही सरकारचा प्रतिनिधी आलेला नाही। देवेंद्र फडणवीस यांच्या शहरामध्ये आमच्या मागण्या घेऊन बसलेला आहोत साहेब, एकदम हाकेच्या अंतरावर देवेंद्र फडणवीस यांचं घर इथून आहे, परंतु प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी न येता त्यांनी एका आदिवासी कॅबिनेट मंत्र्याला या ठिकाणी पाठवलं, म्हणजे सरकारचं हे साहेब षड्यंत्र आहे आमच्या विरोधात। जेव्हा जेव्हा आदिवासी समाज संघर्षासाठी रस्त्यावर उतरला आहे तेव्हा तेव्हा आमचं आंदोलन संपवण्यासाठी त्यांनी एका आदिवासी मंत्र्याला सामोर केलेलं आहे साहेब। का हो इथे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आंदोलनाचं वातावरण आहे, तुमचे CM देवेंद्र फडणवीस, डेप्टी CM अजित पवार हे आंदोलनस्थळी जाऊन मराठ्यांचं आंदोलन संपवू शकतात, OBC आंदोलन संपवू शकतात, धनगरांचं आंदोलन संपवू शकतात, तर मग तुम्ही आदिवासींच्या आंदोलनामध्ये का बरं येत नाही हा माझा त्यांना प्रश्न आहे। त्यांचा नक्कीच सन्मान व्हायला पाहिजे सर, परंतु होते काय आहे की आम्हाला जेव्हा जेव्हा आमचे आंदोलन होते फक्त तेव्हा आमच्याच माणसाच्या माध्यमातून आम्हाला फक्त पोकळ आश्वासने देऊन आमच्या तोंडाला पाणी पुसली जातात, कारण अशा पद्धतीचं कुठलंही लेखी आम्हाला कुठलीही दिल्या जात नाही, त्यासाठी हा आक्रोश होता। गावित साहेब आलेत मी त्यांचं अभिनंदन करतो, सॅटिस्फॅक्शनही झालं, परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत त्या काही मागण्या ह्या गावित साहेबांच्या सुद्धा अधिकार क्षेत्रामध्ये नाही आहे। गडचिरोलीमध्ये आमच्या आदिवासी बांधवांवर केसेस दाखल करण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर नक्षलाईट असे आरोप लावण्यात आलेले आहेत, म्हणजे आदिवासी समाज जेव्हा जेव्हा आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करेल तेव्हा तेव्हा त्याच्यावर अशा पद्धतीचा नक्षलवादी आहेत म्हणून त्याच्यावर हे थोपवल्या जातं आणि त्याला अंधर केलं जातं। जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळणार नाही आणि लेखी आश्वासन आल्यानंतरही आम्ही संयुक्त आदिवासी कृती समिती एक बैठक करून आंदोलन मागे घ्यायचं की चालू ठेवायचं हे आम्ही निश्चितच आम्ही सामोरची रूपरेषा ठेवू। 25 आमदारांना तुम्ही पहिल्याचा उल्लेख केला, का बरं तुम्हाला असं वाटतं? राखीव मतदारसंघ दिलेला आहे साहेब संविधानामध्ये, जो राखीव मतदारसंघ संविधानामध्ये दिलेला आहे हे लोक काय करतात, जे लोक आपल्या पक्षाची भूमिका मांडेल त्याच लोकांना तिकीट देतात, जे लोक निवडून गेलेले आहेत त्यांनी कधीही समाजाची बाजू विधिमंडळात ठेवलेली नाही। आम्हाला त्यांना प्रश्न आहे, ज्या समाजाच्या आरक्षणावर तुम्ही निवडून गेलेले आहेत तुम्ही त्या समाजाचा प्रश्न त्या ठिकाणी मांडला पाहिजे। सर्व जाती समूहाचा समस्यांचा राष्ट्रीय मुद्दा बनतो साहेब, परंतु अजूनपर्यंत इतिहास आहे की आदिवासींच्या समस्यांचा अजूनपर्यंत कुठेही राष्ट्रीय मुद्दा बनलेला नाही, त्यासाठी हा आमचा संघर्ष आहे की आदिवासींचा मुद्दासुद्धा हा राष्ट्रीय मुद्दा बनायला पाहिजे आणि विधिमंडळातच नाही तर संपूर्ण संसदेमध्ये आदिवासींचा समस्यांचा पाडा वाचला गेला पाहिजे। साहेब आम्ही कितीदा त्यांना बोलायचं की साहेब आमच्या ह्या समस्या आहे, साहेब आम्हाला वसतिगृह मिळत नाही, साहेब आम्हाला वेळेत ॲडमिशन मिळत नाही, साहेब आमचा समाज अजूनही उघड्यावर आहे, साहेब आमच्या समाजाला घरं नाही, परंतु एवढ्या काही समस्या असताना त्या समस्यांचं निराकरण होत नसेल आणि त्याला समाजापेक्षा जर पक्ष महत्त्वाचा असेल तर तुम्हीच सांगा साहेब आम्ही त्यांना काय बोलावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।